नमस्कार, मी विष्णू सानप, सैनिक प्रवासमध्ये आपलं स्वागत. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचं उभलिंगण माळीनगर या ठिकाणी होत आहे. वारकर यांनी रांगा लावलेल्या आहेत. काल अकलूज या ठिकाणी तुकाराम महाराज यांच्या पालखीचं गोलरिंग, तर आज अकलूजच्या समोर माळीनगर या ठिकाणी तुकोबारायांच्या पालखीचं उभारिंगण संपन्न या ठिकाणी होत आहे. अकलूजकरांनी माळीनगर येथील रहिवाशांनी या ठिकाणी रस्त्यावर दुतर्फा रांगा लावलेल्या आहेत. या रिंगणाचं याच देवी याच डोळा हे दृश्य बघण्यासाठी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. आणि तुकाराम महाराजांचा अश्व या ठिकाणी आपल्या समोर आलेला आहे. तुकोबारा यांच्या पालखीचं उभारिंगण संपन्न झालेलं आपण बघू शकतो. वारकरी या ठिकाणी फुगड्या खेळत आहेत. पावली, टाळ, मृदंग आणि अभंगाच्या या मधुर स्वरामध्ये आनंदमय वातावरणामध्ये या रिंगणाचा आनंद घेताना आपल्याला वारकरी दिसत आहेत. वैष्णवाच्या भगव्या पताका भागून आलेल्या मारकर यांना एक विसावा म्हणून या रिंगणाचं आयोजन केलं जातं. विविध शारीरिक खेळ या रिंगणामध्ये खेळले जातात आणि दिवसभराचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी हे रिंगणाचं आयोजन केलं जात असतं. आपण बघू शकतो अगदी वृद्ध असलेले वारकरी सुद्धा वयाचा कुठलाही विचार न करता अगदी लहान मुलासारखे खेळतात, बागडतात आणि या रिंगणाचा आनंद घेतात, आस्वाद घेतात. फुगडी खेळताना आपण बघतोय त्यांना, हेच काय ते रिंगण या रिंगणासाठी. आपण परत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं व तुकाराम महाराज यांच्या पालखीचे ताजे अपडेट आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तुर्तास या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.